भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक. उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार. बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या जागांबाबत चर्चा होणार. बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता. रामटेकची जागा शिवसेना लढवणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. तर कृपाल तुमानेंना उमेदवारी मिळणार का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. महायुतीत 6 ते 7 जागांवर तिढा, पण चर्चेतून सुटेल. रामटेकची जागा शिवसेनेला जाणार. अमरावतीची जागा भाजपकडेच राहणार. अमरावतीसाठी अडसूळ बच्चूकडूंची मदत घेणार बावनकुळेंची प्रतिक्रिया. रामटेक लोकसभेसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच. काँग्रेसचे कुणाल राऊत आणि ठाकरे गटाच्या सुरेश साखरेंनी घेतले उमेदवारी अर्ज. रामटेकची जागा कोण लढवणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष. साताऱ्याच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटात रस्सीखेच. 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीत ठाण मांडून, तर अजित पवार गटाचाही साताऱ्याच्या जागेवर दावा. उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता. उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून, उदयनराजे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक. उदयनराजेंची साताऱ्याच्या जागेसाठी मागणी. उदयनराजेंच्या मागणीबाबत महायुतीत चर्चा होईल. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. भंडाऱ्यातून डॉक्टर प्रशांत पडोळेंना काँग्रेसचं तिकीट मिळण्याची शक्यता. नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची चर्चा. अहमदनगर दक्षिणमधून लोकसभेसाठी निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांचं नाव चर्चेत. निलेश लंकेंच्या आमदारकीला अडचण येऊ नये म्हणून राणी लंकेंच्या नावाची चर्चा. आगे आगे देखो होता है क्या, राणी लंकेंचं सूचक विधान. शिवाजीराव अढळराव पाटील अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार. 26 मार्चला अढळराव पाटलांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश होणार. सुनील तटकरेंची माहिती. माजी मंत्री विजय शिवतारे आज इंदापूरच्या दौऱ्यावर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातल्या विविध गावांना भेटी देणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून मी बाहेर पडेन. सुळे आणि सुनेत्रा पवारांना उमेदवारी, यात लोकांना पर्याय काय. बारामतीत अपक्ष विरुद्ध मविया अशीच लढत होईल. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर. इंदापूरच्या शेटपळगळे गावातून दौऱ्याची सुरुवात. सुनेत्रा पवारांचा इंदापुरात ग्रामस्थांशी संवाद. अशोक चव्हाणांच्या हस्ते आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार. पुणे लोकसभेत मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी पैलवान मैदानात उतरणार. मुरलीधर मोहोळ पूर्वाश्रमीचे 1000 पैलवान प्रचार करणार. जळगावच्या रावेर लोकसभेसाठी शरद पवार गटातील 3 उमेदवारांच्या नावांची चर्चा. मात्र वर्णी कोणाची लागेल, पक्षाची पसंती कोणाला, उत्सुकता पणाला. कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटातून केदार दिघेंचं नाव चर्चेत. श्रीकांत शिंदेंविरोधात केदार दिघेंना तिकीट मिळण्याची शक्यता. उत्तर मुंबई लोकसभेतून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा. पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद. निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आयोगाची पत्रकार परिषद. देशात सध्या पांढऱ्या दाढीलाच महत्व. कुणी तुतारी वाजवेल, कुणी मशाली घेऊन धावतील, पण 4 जूनला पुन्हा मोदीच निवडून येणार. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. खासदार संजय राऊतांकडून मोदींना कंसाची उपमा. कंस मामाला भीती वाटत असल्यानं सर्वांना तुरुंगात टाकलं जात आहे. नाव न घेता राऊतांचा मोदींवर निशाणा. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गडचिरोलीच्या दौऱ्यावर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्लांचा दौरा. गडचिरोलीतील काही भाग नक्षल प्रभावित असल्याने दौऱ्याला महत्व. अहमदनगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा आज संवाद मिळावा. श्रीकांत शिंदे, दादा भुसे, सुजय विखे पाटील उपस्थित राहणार. स्थानिक पातळीवरील मतभेद दूर करण्यासाठी मेळाव्याला महत्व. इंदापूरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा. शरद पवारांचं इंदापुरात जंगी स्वागत. बाळासाहेब थोरात, संजय राऊत मेळाव्याला उपस्थित. शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे आजपासून लोकसभेसाठी प्रचार करणार. पीएमटी चौकातील शिवाजी महाराज स्मारक पासून प्रचाराला सुरुवात करणार. नागपुरातील नितीन गडकरींच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी निवडणूक लढवावी. युवक काँग्रेसच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी. मतदानाचा हक्क बजावता यावा, याकरता कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्टी.
लोकसभा निवडणुकीत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागली ड्युटी. निवडणूक आयोगाच्या आदेशाचं पालन करण्याचे शिक्षण खात्याचे निर्देश. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्ध्याच्या धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आढावा. तयारी कामकाजाचा आढावा घेत आचारसंहिता कक्ष एक खिडकी कक्षाला भेट. धुळे मतदारसंघात काँग्रेस समोर यंदा आव्हान. सुभाष भामरेंकडून गावभेटी घेण्यास सुरुवात. भाजप कार्यालयाबाहेर भामरे यांचे मोठे कटआउट्स. पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायला फक्त 2 दिवस बाकी. आजपासून सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे 26 आणि 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावाधाव होणार. लोणावळ्यातील कारला आई एकवीरा देवीला शिंदे गटाकडून साकडं. मावळची जागा शिंदे गटाला मिळू दे. खासदार श्रीरंग बारणेंच्या कार्यकर्त्यांकडून साकडं. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांचं पोस्टर व्हायरल. विरोधकांना उमेदवार मिळणं मुश्किल. पोस्टरवर उल्लेख. पोस्टरची सर्वत्र चर्चा. रावेर लोकसभेत राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंना आपल्याच नावाची घोषणा केली होती. मात्र सेटलमेंट केली असेल किंवा पराभवाच्या भीतीमुळे उमेदवारी टाळली असणार. अनिल पाटलांचा खडसेंना टोला. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून कार्या निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम. 31 मार्च पर्यंत होते निर्यात बंदीचे आदेश. मात्र आणखी दिवस वाढल्यानं शेतकरी चिंतेत. कांदा निर्यात बंदीचे नोटिफिकेशन काढल्यानं सरकारचा शेतकरी विरोधी धोरणाचा चेहरा समोर आला. महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या जागा वाटपासाठी दिल्लीत वाऱ्या. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी त्यांच्याकडे वेळ नसावा हे दुर्दैव. अमोल कोल्हेंची टीका.